त्यांच्या विनंतीवरून रूपांतर साधारण बालकामध्ये केले. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांना माहीत होते की चतुर्भुज रूप पाहण्यास अर्जुन उत्सुक नाही, परंतु अर्जुनाने चतुर्भुज रूप दाखवण्याची विनंती केल्यामुळे त्यांनी हे रूप दाखवले आणि नंतर स्वतःला आपल्या द्विज रूपामध्ये प्रकट केले. सौम्य वपु हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. सौम्य वपु हा म्हणजे अत्यंत सुंदर रूप होय, आणि हे रूप अत्यंत आकर्षक समजले जाते. श्रीकृष्ण जेव्हा भूतलावर होते तेव्हा सर्व त्यांच्या रूपांकडे आकृष्ट झाले होते. श्रीकृष्ण हे सृष्टी नियत असल्या कारणाने त्यांनी आपल्या भक्तांच्या अर्जुनाचे भय नाहीसे केले आणि त्यांना आपले सुंदर रूप कृष्ण रूप दाखवले. ब्रह्मसंहितेमध्ये म्हटलेले आहे की प्रेमांजनांची भक्ती विलोचने, ज्या व्यक्तीने प्रेमाचे प्रेमांजन अंजन घातलेले आहे तेच केवळ श्रीकृष्णाचे सुंदर रूप पाहू शकतो. तर आज आपण पाहतोय की 11व्या अध्यायातील 50वा श्लोक आहे आणि हा श्लोक फार सुंदर आहे. कारण या श्लोकामध्ये भगवंत म्हणजे सगळ्यात सर्वप्रथम आपण जे पाहत आलेलो आहे आतापर्यंत की संजय आणि धृतराष्ट्रांचा हा जो संवाद आहे, खूप वेळानंतर हा हे वाक्य आलंय की संजय उवाच. आणि मग हे आपल्याला तर लक्षात येत आहे की आपल्याला की संजय कशा पद्धतीने धृतराष्ट्राला काय सांगत आहे, सगळे काही जे काही रणांगणावरती रणभूमीवरती जे काही चालू आहे ना ते त्यांना सांगत आहे. तर आपण आता इथे पाहू शकतो की व्यास मुनींच्या कृपेमुळे त्यांना कशी ही दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे. बघा की गुरुकृपेची महिमा बघा किती आहे, की गुरुकृपेमुळे त्यांना हे फळ प्राप्त झालं की दिव्य दृष्टी प्राप्त झाली. आणि अर्जुन हे भगवंतांना शरणागत होते आणि संजय हे गुरूंना शरणागत होते, पण बघा तरी सुद्धा दोघांना एकच फळ प्राप्त झालेलं आहे की त्यांना विश्वरूप दर्शन झालंय. आणि महत्वाचं म्हणजे संपूर्ण भगवद्गीता ही संजयाला सुद्धा ऐकण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. म्हणजे हे गुरूंच्या शरणागत जाणं हे सुद्धा किती महत्वाचं आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येत आहे की बघा आपण गुरु महाराजांचे सुद्धा दोन देह असतात. गुरु महाराज आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या साधारण एकदा छोट्याशा बुद्धीने आपण काय करतो विचार करत असतो आणि आपल्याला जे काही दिसतं ना त्याच्यावरती आपला विश्वास असतो, परंतु येणार हे सगळं काही सूक्ष्म असं हे विज्ञान आहे जे आपल्याला गुरु परंपरेने किंवा सगळ्या ह्याच्यातून आपल्याला गुरु महाराजांच्या सगळ्यांच्या जे वैष्णवांच्या यांच्या कृपेने आपल्याला कळते की हे काय जरा असेल बरं, म्हणजे हिचे सूक्ष्म तत्व काय असेल. तर आपण पाहू शकतो की गुरु महाराज आपल्याला असं वाटतं की आपल्यापासून खूप लांब आहेत आणि मग आपण काय कशी त्यांची सेवा करायची, किंवा असं आपल्याला प्रश्न येतो की त्यांना काय आपण काही नियम तोडले तर त्यांच्या काय लक्षात येणार आहे, किंवा काही अशा वगैरे वगैरे काही भक्तांच्या आपल्या आपल्यासारख्या म्हणजे साधक भक्त आहे त्यांच्या मनामध्ये येऊ शकतं. परंतु कसं आहे की जे गुरु महाराज आहे त्यांना दोन देह असतात, एक तर त्यांचं साधना देह असतो आणि एक त्यांचं सिद्ध देह असतो. तर आता हे साधना देह मध्ये साधना जो देह असतो तो आपल्या बरोबर असतो, आपण त्यांची सेवा करतो, वापू संघ वाणी संघ हा सगळा आपण त्यांचा घेत असतो. आता बघा की हा जो त्यांचा आपला जो संघ आपण घेत असतो आणि त्यांची आपल्याला आपण त्यांचं दर्शन घेत असतो, त्यांच्या बरोबर सत्संगाला जात असतो, त्यांच्या बरोबर ती आपण जप करत असतो, ह्या सगळ्या गोष्टी करतो, म्हणजे सिद्ध देह आहे ना तर तो धामामध्ये असतो भगवंत गुरु महाराजांचा. आणि ते किंकरी रूपामध्ये असतात, गुरुदेव हे किंकरी रूपामध्ये असतात. बघा म्हणजे की जी राधाराणी असते राधाराणीच्या सेवा करण्यासाठी गोपी असतात, गोपींची सेवा करण्यासाठी मंजरी असतात आणि मंजरींची सेवा करण्यासाठी किंकरी असतात. आणि आपले गुरुदेव हे किंकरी भावामध्ये तिथे असतात आणि ह्या किंकरी भावामध्ये त्या आपल्या ह्यांची सेवा करत असतात. सगळे ह्या ज्या गुरु परंपरेगत मजा आलेले सगळ्यांची ते सेवा करत असतात. आणि मग ह्या त्यावेळी किंकरी भावामध्ये ते आपल्यावरती सुद्धा आपण जे आपण त्यांच्या अनुगत्या आहोत म्हणजे आपण त्यांच्या शरणागत आहोत. आणि मग ह्या शरणागत जे भक्त आहेत जे शिष्य आहेत त्यांच्यावरती तिथून सुद्धा ते लक्ष ठेवत असतात. आणि तो एक सूक्ष्म विज्ञान आहे त्याच्या पद्धतीने त्यांना आहे ना, आपण जरी कितीही आपण म्हटलं की आपण जाऊ दे आज जप नाही करणार, उशिरा उठणार किंवा ह्या ज्या टंगळमोळ ह्या सगळ्या गोष्टी गुरु महाराजांना कळत असतात. आणि हे पण जाऊ द्या की ज्या वेळेस एखादा साधक आहे ना ज्यावेळेस प्रामाणिक भक्ती करायला सुरुवात करतो आणि नाम जप करतो किंवा पहाटे उठतो ह्या सगळ्या गोष्टी आणि वैष्णवांची सेवा ह्या सगळ्या जे करतो ना, जे आपल्याला असं वाटतं मी करतो मी करतो मी नाही आपण करतच नाही, आपल्याला आहे ना गुरुदेव आपल्याला ती शक्ती प्रदान करत असतात. बघा की आपलं सुरुवातीच्या काळामध्ये आपला एक महामंत्र म्हणजे एक महामंत्र तर आपल्याला खूप कठीण जायचं, एवढा मोठा मंत्र असतो का हो,
इस्कॉन मध्ये खूपच मोठा मंत्र देतात असं म्हणणारे ही आपल्यासारखे लोक आहेत. आणि त्याच्यानंतर आहे ना, एक माळ करणं म्हणजे अहो मी एक माळ करते, वर्ष झालं तरी एक माळ, अहो किती किती माळा करता, एकच माळ, अजून वर्ष 2 वर्ष नाही, अहो एकच माळ. म्हणजे आपण थोडं तरी स्टेप बाय स्टेप पुढे गेलं पाहिजे, पण आपल्याला काय होतं की आपल्याला ते बळ नसतं, की आपल्याला एक माळ जप करणं म्हणजे इतकं अवघड वाटतं, एवढं अवघड वाटतं. आणि ज्या वेळेस आहे ना आपल्याला आपण ठरवतं की नाही आता थोडं थोडं स्टेप बाय स्टेप तो पुढे जायला लागतो, आपल्याला गुरु प्राप्त करण्याची इच्छा होते, अजून दीक्षा घेतली नाही, परंतु इच्छा इच्छा मात्रेनेच आपल्याला ते बळ प्रदान होतं आपल्या आपल्यामध्ये. आणि ती इच्छा ज्या वेळेस आपल्यामध्ये निर्माण होते ना की नाही आपल्याला गुरु स्वीकार करायचे, अजून दीक्षा पण झालेली नाही आणि मनामध्ये आपल्या ते गुरु असतात, तिथून आपल्याला बळ प्राप्त व्हायला सुरुवात होते. आणि मग आपण आपल्याला त्या बळाने आपण 16 माळा जप करू शकतो. जोपर्यंत आपल्यामध्ये गुरुंचं बळ येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला जप करता येत नाही. त्यासाठी ना त्याच्यासाठी आपण आहे ना काय केलं पाहिजे की गुरु महाराजांना आहे ना प्रामाणिक आपण प्रार्थना करायला पाहिजे. कारण हा असं म्हटलं जातं की गुरु येत ना हे आपल्याला काय करतात की ती शक्ती देत असतात, म्हणजे हा हा प्रभू अनित्य. जसं एक खूप सुंदर पण गीत आहे, जसं की गुरु महाराजांवरती, मी आता मला आठवत नाहीये पण मी ना नेहमी ते म्हणत असते. आणि हे जे जे गुरु गुरु आहेत ना ते आपल्याला आहे ना इतकी इतकी शक्ती देत असतात की आपण आहे ना ते शक्ती देत असतात, आपण त्यांच्या मागे मागे जायचं असतं की ते, कारण त्यांच्यामध्ये ना तेवढी शक्ती आणि तेवढी ती पॉवर असते. आणि ते त्यानुसार आहे ना तो भक्ताला, जसं की एखादं आहे ना सूर्य जसा सगळीकडे प्रकाश देत असतो ना, तसं गुरु महाराज त्यांच्या प्रकाशाने आपल्याला ती ऊर्जा प्रदान करत असतात. आणि त्या ऊर्जेनुसार आहे ना आपण आहे ना त्या शक्ती प्रदान करतो, आपण शक्तीनुसार आपण जप करतो, आपण साधना करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण करायला सुरुवात करतो. आता जसं की गुरु आपल्याला, आपण गुरु ह्याच्यामध्ये पण म्हणतो चक्षुदान दिलो जेई जन्मे जन्मे प्रभु सेई. हे जे आपल्याला आहे ना पूर्ण जन्म जन्मांतरी आपल्याला असं वाटतं की याच जन्मामध्ये, याच जन्मामध्ये ना अनेक पुढच्याही अनेक जितके जन्म आपण घेऊ ना त्या जन्मामध्ये हे गुरुदेव आपल्याला आपल्या बरोबर असतात. आणि त्यांनी आपलं काय केलेलं असतं, दायित्व स्वीकारलेलं असतं की आपल्याला काय करायचंय की भगवत धामामध्ये पोहोचवण्याचं त्यांनी दायित्व स्वीकारलेलं असतं. तर आता येथे बघा की त्याच्यामुळे आता ह्या अर्जुन सुद्धा काय करतात, चतुर्भुज पाहण्यासाठी काय केलं की अर्जुनाला, अर्जुन काय करतात चतुर्भुज पाहून पाहून आहे ना इतके इच्छित होते पाहून आणि ह्या त्यांची इच्छा सगळ्या पूर्ण केल्या. पण अर्जुनाला काय झालंय की अर्जुनाला हे पाहण्याची इच्छा होते का मूळ, तर अर्जुनाला असं वाटलं की सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांना लक्षात यावं की भगवंतांनी आता विश्वरूप दर्शन घेतलेलं आहे, चतुर्भुज रूप घेतलेलं आहे, आणि आता ते पुन्हा द्विभुज रूपामध्ये आलेत. म्हणजे काय तर कृष्णस्तु भगवान स्वयं, म्हणजे एते शाकला पुंसो कृष्णस्तु भगवान स्वयं, हे त्यांना सिद्ध करून दाखवायचं होतं की कशा पद्धतीने हे सगळे आहेत ना जे भगवंतांची सगळी जी रूप आहेत ना त्या फक्त कला आहेत. आणि त्याच्यामध्ये हे भगवान श्रीकृष्णाचं जे रूप आहे ना ते काय आहे, ते मूळ रूप आहे. आपल्याला टीव्ही मध्ये पाहतो ते तसं नसतं बरं का, म्हणजे टीव्ही मध्ये आपण पाहतो की असं विष्णूंनी सगळे असे अवतार घेतलेत असं जे दाखवलं जातं ना, कसं होतं की जे डायरेक्टर असतात ना त्यांनाच ज्ञान नसतं ह्या सगळ्या गोष्टीचं. तर आपल्याला आपण श्रीमद भागवतानुसार आपण सगळे शास्त्र हे करतो की त्यानुसार बघ ना की भगवान श्रीकृष्ण हे प्रथम भगवंत अवतार आहेत, आणि त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळे हे अवतार ते ग्रहण करतात, त्यांच्या ह्या सगळ्या कला आहेत. तर मग त्याच्यामध्ये आपण पाहतो की कशा पद्धतीने एखादा जे रूप असतं की जे शाश्वत रूप नसतं की वेगवेगळे रूप जे धारण करतात ते हिरो हिरोईन बघा, तर याचं उदाहरण बघा की हिरो हिरोईन सुद्धा वेगवेगळे रूप घेतात आणि ते काय करतात त्यांची कला प्रेझेंट करत असतात. आणि मग काही काही कला खूप त्यांच्या अशा फेमस होतात, पण त्या शाश्वत आहेत का सांगा बरं, की ते आपल्या नियमित पोशाखामध्ये येतात पण शाश्वत नसतात. पण भगवंतांनी एखादा अवतार ग्रहण केला ना तर तो शाश्वत इटर्नल असतो तो एकदम, आणि तो शाश्वत. आज बघा नरसिंह भगवंतांचं रूप धारण केलं, तर नरसिंह भगवंत काय आता रूप घेतलं म्हणजे त्यांचं रूप संपलं असं आहे का, नाही. तर त्यांनी वेगवेगळे जे अवतार भगवंतांनी घेतले, राम नरसिंह वामन ह्यांचे सगळ्यांचे वेगवेगळे काय लोक आहेत. आणि आपण आहे ना त्यानुसार ज्यानुसार आपला रस असेल ना त्या रसानुसार आपण भक्ती करतो,
त्या त्यानुसार भाव असतो एखाद्या भक्ताचे की नाही मला नरसिंह भगवंत आवडतात, असं जे त्यांचं शौर्य उग्र रूप आहे ना ते आवडते एखाद्याला, एखाद्याला सुंदर मुरलीधर रूप आवडते, एखाद्याला काय होतं पूर्ण पुरुषोत्तम हे प्रभू रामचंद्राचं सालस रूप आवडतं, काहींना नटखट रूप आवडतं. अशा पद्धतीने ना ह्या सगळे ना भाव असतात, ज्या भावानुसार आहे ना सगळ्या भक्तांना त्या रूपाबरोबर ते आदान प्रदान करायचं असतं. आणि ते रूप आहेत ना कसं इटर्नल आहेत, ते धामामध्ये आहेत, त्यांचं वेगळं धाम आहे, वेगळं लोक आहे ना तिथे, ते उपस्थित त्यांचे ते अधिष्ठाता देवता आहे तिथे. आता त्याच्यामध्ये आपण पाहतो की असे धामामध्ये पण आहे ना अनेक लोक आहे, जसं की मी तुम्हाला तसं सांगितलं वैकुंठ लोक आहे, नवद्वीप लोक धाम आहे, अयोध्या धाम आहे, म्हणजे साकेत धाम आहे, असे वेगवेगळे जे धाम आहेत ना त्या धामामध्ये भगवंत निवास करत असतात. आता वैकुंठ धामामध्ये सुद्धा भगवंत आहेत ना चतुर्भुज रूपामध्ये, वैकुंठामध्ये चतुर्भुज रूपात असतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना चतुर्भुज रूपामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळे शंख चक्र गदा पद्म धारण चतुर्भुज रूप जे भगवंतांचं आहे ना, तसं त्यांना आहे ना वेगवेगळ्या ते लोक आहेत, वेगवेगळे वैकुंठ आहेत, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे त्यांचे हे जे शंख चक्र गदा पद्म आहे, काहींचं गदा पद्म शंख किंवा असे वेगवेगळे असे त्या अस्त्रानुसार सुद्धा त्यांची रूप आहेत. उदाहरणार्थ त्रिविक्रम, नारायण, हे जे असे वेगवेगळे जे रूप आहेत ना भगवंतांचे, मधुसूदन किंवा हे केशव, माधव, अशा पद्धतीने ना वेगवेगळे ना लोक आहेत, आणि त्यानुसार आहे ना भगवंतांचे वेगवेगळे रूप आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या काय आहेत लीला पण त्यांच्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे अशा पद्धतीने ना भगवंत चतुर्भुज रूपामध्ये धामामध्ये निवास करत असतात. आता द्विभुज रूप काय आहे बरं? द्विभुज रूप भगवंतांचं आहे ना शाश्वत भगवान श्रीकृष्ण, ईश्वर परमकृष्ण, सच्चिदानंद विग्रह, अनादिराधीर गोविंद सर्व कारण कारणम. म्हणजे हे भगवंतांचं आहे ना जे गोविंद हे रूप आहे ना ते शाश्वत रूप आहे, गोविंद रूप आहे ना ते हे प्रथम रूप आहे भगवंतांचं. आणि हे गोविंद रूप आहे ना तर त्याच्यामध्ये ना खूप आकर्षक रूप आहे. इतकं आकर्षक आहे ना तर एकदा तर सीता महाराणींना सुद्धा हे रूप आकर्षित केलं होतं. तसं ज्यावेळेस राम आणि लक्ष्मण सीता महाराणी हे ज्यावेळेस वनवासामध्ये होते, वनवासात असताना एकदा असेच सीता महाराणी आणि रामजी बसलेले असतात, आणि सीता महाराणी त्यांना बोलता बोलता म्हणते की मला आहे ना तुमचं पुढचं रूप पाहायचंय, की तुम्ही कसे असताल, पुढे पुढचं पुढचा अवतार काय असेल तुमचा तो पाहायचा आहे म्हणून. मग ते म्हटले की तू थोडे दिवस थांब मी तुला दाखवेल. आणि मग प्रभू रामचंद्र एका गुफेमध्ये जायचे दरवेळी, आणि एका काय करतात ते एका दगडावरती ते ना त्यांच्या टोकदार बाणांनी ना जे त्यांचं रूप आहे ना तर ते कृष्ण रूप जे त्यांचं आहे ना तर ते त्याच्यावरती रेखाटायला सुरुवात करतात. आणि ते रोज त्या गुफेमध्ये जायचे. आणि मग सीता एक दिवस आहे ना सीता महाराणींना उत्सुकता निर्माण झाली की काय असेल बरं मला पाहायचंय म्हणून. सीता महाराणी पाहायला जातात आणि पाहतात ते खूप ते लोभस सुंदर असं मुरली धारण केलेले सुंदर रूप ते पाहतात आणि त्यांना खूप आनंद होतो. आणि ते काय करतात ते रूप पाहिलं ना की त्याच्यावर त्यांना त्यांना काय करतात पूजा अर्चा त्यांना फुलं वाहतात, पूजा अर्चा करायला सुरुवात करतात त्या रूपाची. आणि प्रभू रामचंद्र परत दुसऱ्या दिवशी येतात आणि पाहतात, आणि मग सीता महाराण ते म्हणतात की सीता महाराणींना म्हणतात अरे हे रूप तर पूर्ण नाही झालं आणि तू तर पूजा पण करायला सुरुवात केली, मला त्याला आणखी शृंगार वगैरे धारण करायच्या होत्या. तर ते म्हटले मग आता करा ना, म्हटले की मग ते आता करा म्हटल्यावरती ते काय करतात नुसतं असा बाण त्यालावरती एक हार बनवण्यासाठी बाण लावतात की लगेच तिथून असं रक्त यायला सुरुवात होते. आणि मग मात्र त्यांना मग ते म्हणतात हे रूप आता कम्प्लीट झालं, यांची स्थापना झालेली आहे म्हणून. तर मग त्या मग माता म्हणतात की तुम्ही स्वतःच ते रूप रेखाटले, म्हणजे त्याच्यामध्ये ते प्राण सुद्धा तुम्ही ओतत गेला आहे त्याच्यामध्ये. आणि मग अशा पद्धतीने ह्या जे रूप आहे ते कोण आहे, गोपीनाथजी, म्हणजे जसं आपण पाहतो रेमुणामध्ये खिरीचोर गोपीनाथ, जे आपण दर्शन जगन्नाथपुरीला गेल्यावरती दर्शनाला जातो ना ते क्षीरचोर गोपीनाथ हे जे ते सुंदर रूप तिथं धारण करतात आणि तिथं त्यांची आता पूजा केली जाते. म्हणजे हे असे जे रूप आहे ना ते सीता महाराणींना सुद्धा हे द्विभुज रूप आणि काय केलं होतं आकर्षित केलेलं होतं. हे द्विभुज रूप आहे ना जसं आपण पाहतो की चतुर्भुज रूपामध्ये भगवान म्हणजे विष्णूमध्ये काय असतं की 60 गुण असतात, आणि भगवान श्रीकृष्ण
कृष्णामध्ये 64 गुण असतात. म्हणजे हे 64 गुण आपल्याला माहिती आहेत कोणते, की लीला माधुरी, वेणू माधुरी, आणखीन रूप माधुरी, लीला माधुरी, ह्या सगळ्या ज्या रूप आहेत ना, हे वेगळे. बघा विष्णू भगवंत कधी असे लीला करताना सवंगड्यावरती फिरताना आपण दिसले का? नाही, नाही कधी दिसलं. भगवंतांना हे शोभतही. रूप माधुरी भगवंतांचे जे रूप आहे ना, तर असं रूप कुठे नाहीच आहे. लास्ट गेल्यावर सांगितलं की एंड हा रूप, म्हणजे असं रूप नाहीच आहे. जसं लिमिट अनलिमिटेड म्हणतात ना, की जिथं जिथं पुढं पुढं शेवट शेवट एकदा झाला ना, की त्याच्या पुढं नाहीच आहे कुठं. म्हणजे असं त्यांचं द एंड म्हटलं ना, की भगवंतांचं रूप. आणि वीणा माधुरी, वेणू सुद्धा भगवान विष्णू कधी शेषशायीवरती बसून वेणू वाजवत बसलेत असं आपल्याला कधी दिसतं का? नाही दिसत. तर ते भगवान श्री कृष्णांना छान असं एखाद्या कदंबाच्या झाडावरती किंवा वटवृक्षावरती बसून अशा फांदीवरती सुंदर असं वेणू धारण करून ते गोपींना अळवत असतात, किंवा आपल्या गोमातेला त्यांना बोलवत असतात. अशा पद्धतीने ते जे रूप आहे ना वेणू माधुरी, खूप सुंदर रूप भगवंतांचं आहे. आणि तसंच लीला माधुरी, भगवंत वेगवेगळ्या लीला करत असतात. माखन चोर लीला करतात, किंवा एखाद्या ह्याच्यावरती जसं की गोपींचे वस्त्र चोरून घेतात. म्हणजे ह्या सगळ्या ज्या सुंदर सुंदर भगवंतांच्या ज्या लीला आहेत ना, यशोदा मैया बरोबरती जी लीला वात्सल्य रसामध्ये, म्हणजे असे जे हे जे रस प्रदान करणारे भगवंतांचं जे रूप आहे ना, ते द्विभुज रूप आहे भगवंतांचं. आणि याला आणखी कोण आकर्षित झालं होतं बरं? प्रत्यक्ष लक्ष्मी माता, महालक्ष्मी माता सुद्धा आकर्षित झाली होती. त्यांना सुद्धा असं वाटलं होतं की मला सुद्धा ह्या रासलीलेमध्ये भगवंतांच्या रूप इतकं आकर्षक आहे, इतक्या लीला सुंदर आहेत, की मला सुद्धा ह्या ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायचंय. म्हणून त्यांना असं वाटलं की मी सुद्धा जावं म्हणून. परंतु रासलीलेमध्ये त्यांना काय झालं नाही, त्यांना प्रवेश प्राप्त झाला नाही. कारण रासलीलेमध्ये प्रवेश प्राप्त करायचा असेल तर गोपीच्या पदचिन्हाचा अनुगमन करायला पाहिजे. म्हणजे गोपींसारखं त्यांच्या, म्हणजे सगळा हा जो त्यांचा ऐश्वर भाव आहे ना, तो सगळा काढून टाकला पाहिजे. ऐश्वर, तिथं ऐश्वर प्रधान नाही तिथं भक्ती तिथली. त्याच्यामुळे लक्ष्मी मातेला सुद्धा तिथं आतमध्ये काय झालं, प्रवेश प्राप्त नाही झाला. त्याच्यामुळे काय झालं की लक्ष्मी मातेने ठरवलं की नाही नाही मला प्रवेश प्राप्त करायचा, मी त्याच्यासाठी काही करायला तयार होईल म्हणून. आणि मग त्याच्यासाठी ते 5,000 वर्ष झालं, ते अजूनही तपश्चर्या करत आहे. आपण बेलवन मध्ये जातो दरवेळी दर्शनाला, त्यावेळेस पाहतो की तिथे लक्ष्मी माता अजून सुद्धा काय करत आहे, की खूप प्रार्थना करत आहे, आणखीन तपश्चर्या करत आहे. का? तर भगवंतांचं द्विभुज रूप आहे ना, त्यांना खूप आकर्षित करतं. आता याच्यामध्ये आपण पाहतो की हे विष्णू रूप आहे ना, विष्णू रूप की जे भगवंतांना, म्हणजे गोप बालकांना सुद्धा आकर्षित करत नाही. एकदा तर असं झालं की गोप बालक आहेत ना सगळे, भगवंतांच्या कृपेने, भगवान श्री कृष्णांच्या कृपेने सगळं त्यांनी ठरवलं, भगवान श्री कृष्ण ह्यांना आपलं वैकुंठ धाम दाखवूया म्हणून. म्हणून सगळे गोप बालक वैकुंठाला गेले, आणि सदेही वैकुंठाला गेले. आणि गेल्यावरती पाहतात को ते वैकुंठांचं वर्णन खूप सुंदर केलं आहे, कशा पद्धतीने फुलांचा सुगंध वास सुटत आहे. म्हणजे असं नाही सगळे वास एकत्र मिक्स झालेत, भगवंतांना सेवेसाठी पाठवलेत असं नाही. तर एक फुल, आता मोगरा, की मोगऱ्याचा असं सुंदर वास आहे ना, एक सलग मोगऱ्याचा वास भगवंतांच्या सेवेत जाणार, मग बाकीचे वास सगळे थांबणार. मग नंतर मग गुलाबाचा वास, मग जुईचा वास, असा एक एक सुगंध आहे ना भगवंतांना सेवा प्रदान करत असतात. म्हणजे त्याच्यानंतर पाहतो आपण की कोकिळा, कोकिळा गाते इतकी सुंदर गात असते. आणि त्यावेळी ना कोकिळा गाताना सगळे शांत बसतात, आणि अगदी साधा कावळा जरी गात असेल ना तिथं, तरी सुद्धा शांत बसत नाही, भगवंतांचं वर्णन करतात. तिथं अशी कोणती स्पर्धा नाहीये की तुझं छान आहे का माझं छान आहे, हे असलं स्पर्धा नाहीये. तिथं आहे ना एकमेकांना सहकार्याने हे सगळ्या गोष्टी करत असतात. आणि मग गोप बालक आहे ना, हे सगळं सुंदर असं वैकुंठ धाम पाहत 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 जातात. आणि जिथं भगवान विष्णू अनंत शयेवरती जे झोपलेले आहेत ना, तिथं जातात. आणि भगवान श्रीकृष्णाचं रूप आणि विष्णूंचं रूप एकसारखंच दिसतं त्यांना. हा म्हणतात कृष्णा कृष्णा म्हणून त्यांना भेटण्यासाठी, मी ते आता साख्य भावामध्ये असतात ना, भेटण्यासाठी पळत 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 त्यांच्याकडे जातात, की लगेच जय विजय अडवतात, थांबा म्हणतात, की हे इथं तशी फॅसिलिटी नाहीये तुम्हाला, जसं वृंदावन मध्ये गोलोक धामामध्ये फॅसिलिटी आहे ना भेटण्याची करण्याची, तशी नाहीये म्हणतात, थांबा म्हणतात. म्हणतात मग काय उपयोग आहे म्हणतात तुमच्या, म्हटलं इथं वैकुंठ लोकांचा, म्हटलं आम्ही आपलं गोवर्धनच्या तटावरतीच बरं ना, म्हटले तिथं आम्ही भगवंतांबरोबर ती विट्टी दांडू खेळतो, चेंडू
होळी खेळतो, परत आम्ही कुस्त्या करतो तिथं भगवंतांबरोबरती, आम्हाला किती तिथं भगवंतांचं आदान प्रदान करतो, पाटकुळीवर बसून आम्ही फिरतो आणि बघा भगवंतांना आम्ही हरवतो सुद्धा कुस्तीमध्ये. आणि तुमच्या इथं असं काही नाही म्हणतात आम्हाला नाही आवडलं वैकुंठ धाम म्हणतात, म्हणजे गोप बालक येण्याच्या पद्धतीने त्यांना सुद्धा हे जे भगवंतांचं चतुर्भुज किंवा ऐश्वर भाव हे आवडत नाही, तर त्यांना असं द्विभुज सुंदर रूप भगवंतांचं शाश्वत रूप जे भगवंतांचं सुंदर लीला माधुरी वेणू माधुरी रूप माधुरी आणि हे सुंदर असं जे रूप आहे ना वेणू माधुरीचं हे इतकं छान आहे हे रूप, हे रूप पाहायला त्यांना जास्त आवडतं. आणि ते पाहण्यासाठी काय करतात भगवान पुन्हा तलट येऊ आम्हाला चला बाबा आम्हाला नाही इथं थांबायचं म्हणतात कृष्णा, आम्हाला पुन्हा गोवर्धनच्या तलटीमध्ये घेऊन चल म्हणत. मग हे रूप बघा किती आकर्षक आहे. आणि मग हे रूप कसं बघा की याच्यामध्ये ना भगवंतांची भक्ती करता येते, दास्य भावामध्ये करता येते, माधुर्य भावात करता येते, वात्सल्य भावात करता येते, परत अशा परत सख्य भावामध्ये करता येते, अशा पद्धतीने हे जे आहे ना वेगवेगळ्या रसामध्ये ना ही जी भक्ती भगवंतांची करता येत असते. आणि हे कसं आहे म्हणजे आपण पाहतो वैकुंठ धाम आणि गोलोक धामाचं वर्णन जसं एखादा अंबानी असेल, अंबानी गेल्यावरती सूट बूट टाय मध्ये ऑफिस मध्ये गेला, गेल्यावरती सगळे सॅल्यूट करणार त्यांना, हा सगळे इकडून तिकडून त्यांचे नोकर चाकर सगळे सॅल्यूट करणार त्यांना. आणि त्यावेळेस आहे ना तेच ज्यावेळेस घरी येतात त्यावेळेस मग ते काय असं सूट बूट टायवर असतात का, मग बरमोडा पॅन्ट घालून टी शर्ट घालून बसणार ते, बॅडमिंटन मुलांबरोबर ती खेळायला जाणार, सगळ्या गोष्टी करणार. तसं भगवंतांचं आहे जे वैकुंठ धाम आहे ना ऑफिशियल त्यांचं हे आहे, पण गोलोक धाम आहे ना भगवंतांचं हे काय आहे घर आहे, शाश्वत त्यांचं जे घर आहे ना तर ते गोलोक धाम आहे भगवंतांचं. म्हणजे अशा पद्धतीने द्विभुज रूप आता आपण अर्जुन पाहतो की अर्जुनाला ज्यावेळेस आहे ना त्यांनी द्विभुज रूप धारण करून दाखवलं ना त्यावेळेस मात्र हा हरेस वाटलं, म्हणजे अर्जुनाला धैर्य धारण केलं हा भगवंतांचे रूप आलं. म्हणजे बघा की ह्याच्यातून आपल्याला एक शिकायला मिळतं की भय भक्ती ही भक्ती नाहीये, म्हणजे भय भय करत म्हणजे हे नाही नाही भगवंतांचं म्हणजे हे भय धरून म्हणजे एखादं नाही नाही आपण लहान मुलांना शिकवतो की हे असं करायचं नाही असं करायचं नाही, नाही ते देव बाप्पा येईल आणि तुझे कान कापल हे असं आपण शिकवतो म्हणजे धाक देतो पहिल्यापासून लहानपणापासून की देव बाप्पा कान कापल कान कापल, म्हणजे भगवंत एवढे वाईट आहेत का जे कान कापायला, तसं नाही की त्यांना आत लहानपणापासूनच आहे ना आपण आहे ना प्रेममय भगवंत किती प्रेमळ आहेत ह्याचं वर्णन आपण करून सांगितलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये की आपण असंही आपली जरी आपण भक्तीमध्ये आलो ना साधना भावामध्ये असलो आपण आहेत आता तर आपण म्हणतो नाही नाही जप केले पाहिजे अपराध होईल, सगळे नियमांचं पालन केलं पाहिजे अपराध होईल, हे अपराध 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 ह्या भयाने आपल्याला भक्ती करायची का, ती भक्ती होत नाहीये. ती भक्ती ठीक आहे ना नर्सरी पर्यंत, नर्सरी पर्यंतची ठीक आहे, कुठेतरी आपल्याला नर्सरी एलकेजी एचकेजी फर्स्ट सेकंड थर्ड पर्यंत जायला पाहिजे का नको आपल्याला, मग त्याच्यासाठी आपल्यामध्ये ना प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजे भगवंताप्रती की भगवंत आहेत ना मी आता ना आजचं जप आहे ना फक्त भगवंतांच्या आनंदासाठी करणार आहे असं आपल्यामध्ये भावायला पाहिजे. आणि रोज सकाळी उठलं ना की आधी हृदयापासून भगवंतांना प्रार्थना करायची का आपल्याला भगवंता मी आजचे जप आहे ना इतके चांगले करेल की आज आहे ना मी तुम्हाला आहे ना खूप आनंदी करेल म्हणून, आणि खूप काळ अनेक जन्मानुजन्मांतरी मी तुम्हाला खूप दुःख दिलेलं आहे भगवंता, इतकं दुःख दिलंय ना आता बास भगवंता की आता मला कळलंय की माझी खूप मोठी चूक झाली आहे आणि मी आता आहे ना फक्त तुमच्या आनंदासाठी जगणार आहे, म्हणजे हा जो भाव आहे ना आपल्यामध्ये निर्माण करायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यासाठी भगवंतांची प्रेममयी भक्ती करायची, राधा आणि कृष्णांना त्यांना आनंदी करायचंय आपल्याला, गुरु महाराज वैष्णव ह्यांच्या परंपरेमधून आपल्याला आहे ना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळणार आहेत. ह्या गोष्टी फक्त आहे ना शुद्ध भक्तांच्या मुखातून ज्यावेळेस आहे ना गुरु महाराज गुरु परंपरा खूप मोठे मोठे जे साधक आहेत ना भक्त आहेत त्यांच्याकडून आपल्याला कळतं, मग त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं बघा की जर एखाद्या अभक्तांकडून काही गोष्टी ऐकल्या ना तर त्या गोष्टी आपल्यापर्यंत आपला भाव वेगळा निर्माण होतो, आणि भक्तांकडून जर ज्या गोष्टी आपल्याला ऐकतो ना तर त्याच्यामध्ये भावामध्ये वेगळा आपला म्हणजे भाव निर्माण होत असतो. जसं की उदाहरण सांगते तुम्हाला की रावण रावणाने सीता महाराणींविषयी ऐकलं, मग कोणाकडून ऐकलं शूर्पणखेकडून ऐकलं सीता महाराणींविषयी, आणि ऐकल्यानंतर काय निर्माण झालं त्यांच्यामध्ये मनामध्ये काम निर्माण झाला आणि ती सीता महाराणी प्राप्त करायची आणि ती भोग्य वस्तू आहे आणि तिला प्राप्तच करणार हा जो भाव आहे ना रावणाच्या मनामध्ये निर्माण झाला. परंतु हनुमानजींनी सीता महाराणींविषयी वैष्णवांकडून ऐकलं होतं त्याच्यामुळे त्यांना सीता महाराणी ही माताप्रद वाटली, त्यांना अशोकवनामध्ये त्यांनी तिला माते म्हणून संबोधलं. म्हणजे अशा पद्धतीने
हा जो आपण कोणाकडून ऐकतो ना हे सुद्धा जास्त महत्वाचं आहे. आणि कारण आहे ना, प्रत्येक गोष्टीची चॉईस असते. चॉईस म्हणजे आपण काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं ना, प्रत्येक गोष्टीची एक भगवंतांनी काय केलेलं आहे की दोन चॉईस आहे ना भौतिक जगामध्ये टाकलेले. आता एक उदाहरण सांगते की प्रोपादांनी प्रोपादांचे एक जे एक असेच काही साधक लोक ना त्यांच्याकडे आले होते. आणि एक जणांनी विचारलं की सांग प्रभुपाद, म्हटले की आता ही जी तंबाखू आहे ना, तर ती प्रकृतीने निर्माण केलेली आहे ना, तर मग आपण ती सुद्धा त्याचं सेवन करू शकतो ना, आपण सिगारेट ओढू शकतो आणि ती सुद्धा प्रकृतीने निर्माण केलेली, काय हरकत आहे, म्हटले. तर मग त्यावेळेस प्रभुपाद म्हणतात, बघा की धतुरा नावाचं हे विषारी वनस्पती आहे ना, ती सुद्धा प्रकृतीनेच निर्माण केली, ती पण खाऊ शकतो की मग आपण. मग ते म्हटले ना, हा हा म्हटले, मग ती आपण खाऊ शकत नाही म्हटले. कारण आहे ना, आपल्याला आहे ना दोन चॉईस आहेत म्हटले. भगवंतांना आहे ना आपल्याला त्यांच्या घरी घेऊन जायचे, आणि ह्या भौतिक जगामध्ये सगळ्या दोन चॉईस टाकलेल्या आहेत. आणि मग आपण काय निवडत जातोय, सगळं चांगलं 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 निवडतोय का खराब चांगलं खराब चांगलं निवडतोय का सगळं खराब खराबच निवडतोय, याच्यावरती आपली प्रगती अवलंबून आहे. कारण आहे ना कि आपल्याला भगवत धामामध्ये जायचं असेल तर 100% हा गुण आपण गुण प्राप्त करायचे आपल्याला. आणि त्याच्यासाठी ना 100% गुण प्राप्त करण्यासाठी काय करायचंय कि सगळं चॉईस करायचंय चांगलं, सगळ्या चांगल्या गोष्टी चॉईस करायच्यात. आणि मग त्याच्यासाठी खूप असं काही डोक्याला ताण द्यायचा नाहीये. कारण आहे ना प्रभुपादांनी सगळं आपल्याला आयत्त करून दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी की तुम्हाला जी सगळं काही निर्माण करून, म्हणजे सगळ्या काही नियमावली जी दिली आहे ना ती सगळी अगदी इझी दिलेली आहे. दिवस पहाटे उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे काही दिलंय ना प्रभुपादांनी नियोजन, त्यानुसार फक्त करायचंय. आपल्याला दुसरं काही डोकं चालवायचं किंवा वेगळं काही करायचं, एक्स्ट्रा एक्स्ट्रा काहीतरी करत बसायचं, असं काही गरज नाहीये. की आपल्याला पहाटे उठून भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. आणि पहाटेच का, तर प्रभुपाद आहे ना मंगल आरतीला दुसरं चॉईसच नाही सांगतात. कारण मंगल आरती जर सिरियसली जर भगवंतांची भक्ती आणि भगवंतांचं शाश्वत धामाची जर आपल्याला प्राप्ती करायची असेल, शुद्ध भाव शुद्ध भक्तीची जर प्राप्ती करायची असेल ना, तर पहाटे मंगल आरती, त्याच्यानंतर चॅन्टिंग हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आहे ना भागवत श्रवण, नित्य नियमित भागवत श्रवण, ह्या जे नियमावली प्रभुपादांनी दिली ना त्यानुसार आहे ना आपण जर सतत आपली साधना करत राहिलो, कधी आपल्याला कसं होतं सुरुवातीला आपल्याला नाही करणं होत, पण प्रयत्न सतत करत राहायचंय आपल्याला, प्रयत्न करत राहायचंय. आणि भगवंत पाहतायत की हा प्रयत्न करतोय का नाही, ते काही बुद्ध नाहीये. आपलं आपल्याला वाटतं की आपण त्यांना काहीतरी आपण ही करू, झोलमोल करू आपण काहीतरी, आणि मग नाही भगवंता आज मी रात्री खूप जागरण केलं त्याच्यामुळे मला काही उठता नाही आलं, किंवा मला खूप आता माझं बॉडी पेनचा खूप मला त्रास होतोय त्याच्यामुळे मी उठू शकत नाही. म्हणजे आपलं मन आहे ना आपल्याला हे असे सगळे वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना सगळ्या आपल्या आड आपण लपत राहतो, आणि ह्या गोष्टी आपण पुढे नेतो की ह्या नाही नाही मला दिवसभर खूप हेक्टिक असतं ना म्हणून मी पहाटे. असं नाहीये, कितीही काही केलं ना आपण जर पहाटे उठलो ना तर 2 तासाचं काम आहे ना असा अनुभव तुम्हाला येईल की अर्धा तासात मध्ये आपलं सगळी कामं होतील आपले. म्हणजे हाय ना सगळ्यांना अनुभव येतो की आपल्याला तेवढी एनर्जी आपल्याला प्राप्त होत असते. आणि मग काही दुसऱ्या कोणत्याही गोष्टींमध्ये आपण न लपता आपण आहे ना भगवंतांचं नामस्मरण पहाटे उठून करायचंय. आणि भक्ती मार्गामध्ये संपूर्ण अग्रेसर जायचे, शरणागत भक्तांना शरणागत जायचे, त्यांच्या कृपेने भक्तांच्या कृपेने आपल्याला नक्कीच आपल्याला गुरु महाराजांची कृपा प्राप्त होणार आहे. आणि गुरु महाराजांच्या कृपेने आपल्याला नक्कीच नित्यानंद प्रभू प्राप्त होणार आहे, नित्यानंद प्रभूंच्या कृपेने महाप्रभूंची प्राप्ती होणार आहे, आणि महाप्रभूंच्या कृपेने आपल्याला राधाराणीची प्राप्ती होणार आहे, आणि राधाराणीच्या कृपेने आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलाच्या आश्रय प्राप्त होणार आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम, राम हरे हरे. तर जे काही चुकीचे शब्द आले असतील तर माझ्या बुद्धीचे दोष आहेत, आणि जे काही चांगले शब्द तोंडातून निघाले असतील ते गुरु महाराज आणि नित्यानंद प्रभूंचे आणि तुमच्या सर्व वैष्णवांचा कृपा आशीर्वाद आहे. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. सेटिंग चेंज बोल. करता येईल. हाँ हाँ केले केले शिजपूजा. थँक्यू. आणि सॉरी आम्हीकडे रेंज नव्हती, माझं मोबाईल चार्जिंग पण नाहीये. मी रुपाली माताजीनं होस्ट केलंय. सो थँक्यू नेहमीच्या उगवत्या वाणीतून. तू छान मस्त एकदम तुम्ही लेक्चर दिलं. खूप 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 आभारी आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की सांगा. रसिका माताजी तुम्हाला काही बोलायचं असतं? फक्त माझी बॅटरी लो आहे जरा. रुपाली माताजी करते.
काय प्रश्न असतील तर मग करायचं काय? हा नसतील प्रश्न तर सांगू शकतो आपण, पाहुणे तीन सांगूया झाले तुम्हाला, का? पाहुणे तीन झाले. यस थँक्यू. रुपा एंड करते का मग? मला तुमची बॅटरी टिकायची नाही. हा.